पुण्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय. आळंदी आणि कोथरूड मध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि पाण्याच्या प्रवाहात पार्किंग केलेली वाहनं वाहून गेली आहेत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा पाऊस झालाय. आणि संध्याकाळच्या सुमाराशी दृश्य समोर आलेली आहेत. तुफान बरसलेला होता पाऊस साधारण 5-6 वाजल्यापासून आणि पाणीच पाणी रस्त्यावर, पाण्याचा वेगवान प्रवाह, दुचाकी अस्ताव्यस्त पडलेल्या. आळंदी पुण्यातली ही दृश्य, गाड्या अक्षरशः वाहून जाताना आपण बघतोय. यावरून पावसाची तीव्रता समजू शकते. ढगफुटी सदृश पाऊस आणि त्यामुळे वाहन आणि नागरिक या दोघांनाही मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं. आळंदी परिसरातली ही दृश्य, पाण्याचा जोरदार प्रवाह आणि त्यामुळे दुचाकी अक्षरशः वाहून जाताना बघायला मिळतात. मिकी घई ताजे अपडेट्स देतील सगळ्या पावसाबद्दलचे. मिकी, अश्विन, खरं तर पुण्यामध्ये मागील 1 ते 1.5 तास मुसळधार पाऊस सुरू होता, मात्र अजून देखील बघितलं तर अजून देखील पावसाचा जोर पुन्हा एकदा कायम आहे. आणि रस्त्यावर आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी पाणी भरलेलं आहे. आपण जे दृश्यांमध्ये बघताय ते आळंदी रोड आहे, भला मोठा रोड आहे, परंतु जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. अक्षरशः दुचाकी जे चालवत आहेत त्याच्यामधून ते अक्षरशः दुचाकी वाहून चालली असे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. एवढंच काय तर अनेक लोकांनी त्यांच्या चारचाकी गाडी देखील बाजूला लावलेली आहे, अक्षरशः पाण्याखाली गेलेले आहेत. अनेक ठिकाणी सोसायटीजमध्ये पाणी भरलेलं आहे. अजून देखील पुणे शहरामध्ये पावसाचा जोर कायम आहे. आता आपण काही वेळापूर्वी कोथरूड परिसरातील दृश्य दाखवले, तिथं देखील सोसायटीमध्ये पाणी भरलेलं आहे. अक्षरशः जे कंपाऊंड वॉल आहेत ते देखील तिथं पडलेले आहेत पाण्याचा जो लोंढा येत होता त्याच्यामुळं. इथंच काय तर कात्रज परिसरातील देखील अशीच घटना आहेत, कारण सातत्याने लोकांचे फोन येत आहेत. पाणी लोकांच्या घरांमध्ये भरलेलं आहे, अनेक ठिकाणी झाड देखील पडलेले आहेत रस्त्यावर. अशा पद्धतीने अनेक ठिकाणी वाहनं बंद पडलेली आहेत पुणे शहरात. या पावसामुळं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील आता पाहायला मिळतीये. अश्विन, पुण्यामधल्या पावसाची ही दृश्य आणि मिकी घई आपल्याला सविस्तर अपडेट्स देत होते. मिकी, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.